हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड, आज अपन आलेला आहोत मायक्रॉन तोरण आणि मागील भागात आपण या पॉइंटपर्यंत काम पाहिलेलं होतं। आता इथून पुढे पाहणार आहोत। फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही। स्टार्ट करूयात। सुरुवातीला आपल्याला हे जे दोन मणी आहेत ते सोडून द्यायचे आहेत आणि ही जी गाठ बांधलेली आहे आपल्याला हे पहा फ्रेंड, हे दोन मणी या दोन मणी हे जे दोन मणी आहेत या दोन मण्याच्या मधले हे जे फोर्स कॉड आहेत याच्यावर काम करायचं आहे आपल्याला। हे जे या फोर्स कॉडच्या शेजारचे हे जे फोर्स कॉड आहेत ते या टू कॉडवर आणायचे आहेत आपल्याला, ते या साईडने घ्यायचे आहेत। या साईडने घेतलेलं आहे प्रत्येक कॉड टू टाईम दोन वेळा, नंतर पुढे पुढचा कॉड घ्यायचा आहे। हा पण त्याच प्रकारे घ्यायचा आहे प्रत्येक कॉड टू टाईम दोन वेळा। आपला हा पहिला स्कॉड झालेला आहे या साईडचा। आता हा दुसरा आहे। प्रत्येक स्कॉड टू टाईम दोन वेळा। नंतर या साईडचे हे दोन कॉर्ड राहिलेले आहेत त्याच्यावर घ्यायचे आहेत, ते अशाच प्रकारे घ्यायचे आहेत। प्रत्येक कॉर्ड टू टाईम दोन वेळा। पहा फ्रेंड, आपले थ्री स्कॉड झालेले आहेत या पॉइंटचे। नंतर आणखीन एक राहिलेला आहे, प्रत्येक स्कॉड टू टाईम दोन वेळा। फोर्थ कॉर्ड आपले या साईडला आलेले आहेत आणि हे जे टू आहेत हे जे या साईडचे फोर्थ कॉर्ड आहेत हे जे फोर आहेत ते या टूवर घ्यायचे आहेत, या साईडने घेत आहे। प्रत्येक कॉर्ड टू टाईम दोन वेळा। नंतर त्याचा पुढचा हा प्रत्येक स्कॉड टू टाईम दोन वेळा। नंतर त्याचा पुढचा हा स्कॉड आहे या साईडने घेतलेला आहे, बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेला आहे।
नंतर पुढे पुढचे हे दोन दोन राहिलेले आहेत आपले आणखीन. प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम 2 वेळा. नंतर एक राहिलेला आहे या साईडचा, लास्ट आहे हा. प्रत्येक स्क्वॉट 2 टाइम 2 वेळा. पहा या साईडचे 4th कॉर्ड आणि या साईडचे 4th कॉर्ड आलेले आहेत आपले या पॉईंटला. हे जे 4th कॉर्ड आहेत हे वरचे 2 आणि हे 2 हे सोडून दिलेले आहेत आपण, आणि नंतर याच्यावर काम केलेलं आहे. आता आपल्याला पुढे हे जे 4th कॉर्ड आहेत हे सोडून द्यायचे आहेत आणि या 4th कॉर्डवर काम करायचं आहे. हे जे 4th कॉर्ड आहेत ते या 2 कॉर्डवर घ्यायचे आहेत. हे पहा फ्रेंड, या स्कॉर्ड या डिझाईन नंतर ते हे जे 4th कॉर्ड आहेत हे आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्या पुढचे हे जे 4th कॉर्ड आहेत आणि त्याच्यातले हे जे 2 कॉर्ड आहेत त्याच्यावर हा पहिला स्कॉर्ड आहे 2 मधला आणि हा या साईडने घेतलेला आहे. बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घ्यायचा आहे. प्रत्येक स्कॉर्ड 2 टाइम 2 वेळा. लगेच पुढच्या याच्यावर पण घेऊन टाकूयात. ही जी लाईन आहे ती अशीच कम्प्लीट करत जायचं आहे आपल्याला. नंतर त्याच्या पुढचा हा आहे. प्रत्येक स्कॉट 2 टाइम 2 वेळा. नंतर आता आपले 2 राहिलेले आहेत या पॉईंटचे, हेही याच्या या 2वर घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे या साईडने बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेला आहे. ही जी लाईन आहे त्याचीच कम्प्लीट करून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण. प्रत्येक स्कॉट 2 टाइम 2 वेळा. नंतर त्याचे हे जे 2 स्कॉट आहेत ही डिझाईन अशी का, हे जे 2 स्कॉर्ड आहेत या 2 स्कॉर्डवर पुढचे जे 4 स्कॉर्ड आहेत ते आणायचे आहेत. पहिला हा आहे, या साईडने घेतलेला आहे. बाजू नीट लक्षात घ्या. या साईडने घेतलेला आहे. नंतर त्याच्या पुढचा हा आहे, या साईडने घेतलेला आहे. प्रत्येक स्कॉट 2 टाइम 2 वेळा.
नंतर राहिलेले हे जे 2 आहेत हे घेऊन टाकायचे आहे त्याच्यावर। तसं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे तसंच या ठिकाणी हे करायचं आहे, करून घेऊयात। हे पहा फ्रेंड, आपले 4th कॉर्ड आणून झालेले आहेत या पॉइंटला, आणि नंतर पुढचे हे जे 4th कॉर्ड आहेत ते या 2 कॉर्डवर घ्यायचे आहेत, ते या साईडने घ्यायचे आहेत। बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेलं आहे। नंतर पुढच्या याच्या लगेच घेऊन टाकूया। त्याच्यानंतर पुढचा हा आहे। प्रत्येक कॉर्ड 2 टाइम 2 वेळा नंतर हे त्याच्या पुढचे हे 2 राहिलेले या साईडला घेतलेले आहेत। नंतर त्याच्या पुढचा हा शेवटचा हे 4th कॉर्ड सोडून बघा फ्रेंड, आपले 1 2 3 1 2 2 कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला हे जे 2 कॉर्ड आहेत या 2 कॉर्डवर हे 4th कॉर्ड आणायचे आहेत या साईडने। बाजू नीट लक्षात घ्या, या साईडने घेतलेला आहे। पुन्हा हा 7 कॉर्ड दोन कॉर्ड झालेले आहेत आपले, 2 कॉर्ड झालेले आहेत। आता हा 3 या साईडने घेतलेला आहे। आणखीन एक हा 4 आपले या साईडचे 4th कॉर्ड आणून झालेले आहेत या साईडला। आता आपल्याला पुढे हे जे 4th कॉर्ड आहेत ते या 2 कॉर्डवर घ्यायचे आहेत।
या साइड नी बाजू लक्षात घ्या या साइड ने घेतलेला आहे। नंतर त्याचा पुढचा हा आहे नंतर त्याचा शेजारचा हा। प्रत्येक कॉर्ड टू टाइम दोन वेळा या साइडने घेतलेला आहे। आपले या साइडचे टू स्कॉड राहिलेले आहेत, या टू स्कॉडवर घ्यायचे। या साइडने घेतलेला आहे, आपला शेवटचा स्कॉड राहिलेला आहे या पॉइंटला। नंतर पुढे हे जे टू स्कॉड आहेत, या टू स्कॉडवर हे फोर स्कॉड घ्यायचे आहेत। या साइडने घेतलेला आहे, बाजून लक्षात घ्या। प्रत्येक स्कॉड टू टाइम दोन वेळा, नंतर त्याचा शेजारचा हा। नंतर त्याच्या पुढचे हे टू स्कॉड या स्कॉडवर घ्यायचे आहेत। या साइडने घेतलेला आहे, बाजू नीट लक्षात घ्या। नंतर आपला आणखीन एक स्कॉड राहिलेला आहे या साइडचा। बाजू नीट लक्षात घ्या, या साइडने घेतलेला आहे। नंतर पुढे आपल्याला पहा फ्रेंड, 1 2 3 4 फोर पॉइंट आपले झालेले आहेत काढून। आणि हे जे फोर स्कॉड आहे ते तोडून दिलेले आहेत, जसे आपण या पॉइंटला तोडलेले आहेत फोर स्कॉड, तसेच या साईडचेही तोडून दिलेले आहेत। ही जी लाईन आपण केलेली आहे, अशी प्रत्येक लाईन प्रत्येक टेपला अशी लाईन करत जायचं आहे। आणि नंतर पुढे हे जे फोर स्कॉड सोडून दिलेली आहेत आपण, याच्यावर एकदा उजव्या हाताने एकदा डाव्या हाताने असं घ्यायचं आहे। राईट हँड टार लेफ्ट साईड, एकदा डाव्या एकदा लेफ्ट एकदा राईट असं करत जायचं आहे या पॉइंटला। फोर टाइम करायचं आहे, हे टू टाइम झालेलं आहे, आता हे थ्री टाइम आहे। आणखीन एकदा करायचं आहे हे, आत्ता आपण या पॉइंटला आलेलो आहोत या पॉइंटपर्यंत। आणि इथून पुढचं हे जे आहे, हे जे फोर्थ स्कॉड आहे हे
या पॉइंटला ही असंच करायचं आहे, एकदा उजव्या हाताने एकदा डाव्या हाताने. राइट हैंड टार लेफ्ट साइड. लेफ्ट राइट करत जायचं आहे या पॉइंटला. चार वेळा स्टेप घ्यायचे आहे, फोर टाइम घ्यायचं आहे हे. एकदा उजव्या साईडने एकदा डाव्या साईडने असं करत करत आलेलं आहोत आपण या पॉइंटपर्यंत. 1 2 3 1 2 3 आपली ही जी स्टेप आहे ही कंप्लीट झालेली आहे. ही अशी स्टेप इथून पुढच्या स्टेपला कंप्लीट करून घ्यायची आहे. करून घेऊयात. पहा फ्रेंड, आपला हा राऊंड आता झालेला आहे आणि आपल्याला पुढची जी स्टेप आहे, पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या अशाच करून घ्यायच्या आहेत. या स्टेप बाय स्टेप ही जी हा जो राऊंड तयार झालेला आहे ही पहिली डिझाईन आहे आपली. नंतर पुढची ही अशीच येणार आहे, जशी ही आली आहे तशी थी ही येणार आहे. ही जी डिझाईन तयार केलेली आहे आपण या पॉइंटला आपण फोर्थ कॉर्ड सोडून दिलेले, तसेच या साईडलाही हे फोर्थ कॉर्ड सोडून पुढच्या कॉर्डवर ही डिझाईन टाकत जायचं आहे आपल्याला. इथून पुढच्या डिझाईनमध्ये स्टेप बाय स्टेप गोल्डन पर्पल गोल्डन फ्रेंड ही जी स्टेप आपण टाकलेली आहे, ह्याच्या पुढच्या स्टेप टाकायच्या आहेत आपल्याला आणि त्या आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.